महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं आहे। या निवेदनात संघटनेच्या माध्यमातून प्रामुख्याने तीन मागण्या करण्यात आल्या आहेत। प्रमुख मागणी म्हणजे सर्व पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती व्हावी, यासाठी संविधान हा विषय अनिवार्य करण्यात यावा, तसेच विना अनुदानित शिक्षकांना 100% अनुदान राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात यावे। या मागणीचे निवेदन संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे। यावेळी निवेदन देताना संघटनेच्या मोठ्या संख्येने पदाधिकारी व सभासद उपस्थित असल्याचे दिसून आले आहे। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संघटनेच्या वतीने घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। माझं नाव लक्ष्मण तुकाराम शिंदे। आम्ही सर्वजण या ठिकाणी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्र राज्य मार्फत या ठिकाणी सर्व राज्यशास्त्र विषय शिक्षकांचा राज्यव्यापी लढा या देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही संपूर्ण राज्यशास्त्र विषयाचे जे शिक्षक आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी सर्व जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन या ठिकाणी देण्यासाठी जमलो आहोत। आमच्या परिषदेचे मुख्य तीन विषय आहेत, आमच्या लढ्याचे तीन विषय आहेत, ते म्हणजे राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर सर्व शाखांमध्ये राज्यशास्त्र विषय हा अनिवार्य झाला पाहिजे। जसं मराठी इंग्रजी हा विषय अनिवार्य आहे, तसा राज्यशास्त्र विषय हा सुद्धा अनिवार्य झाला पाहिजे सर्व शाखांना। त्याच्यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य, त्याच्यानंतर सर्व किमान कौशल्य, या चारही शाखांना आमचा विषय अनिवार्य झाला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। त्यानंतर इयत्ता 11वी व 12वी कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर संविधानाची ओळख होण्यासाठी संविधान हा विषय अनिवार्य झाला पाहिजे। जसं की या ठिकाणी महाविद्यालयीन स्तरावर कुलगुरू साहेबांनी जसं या ठिकाणी राज्यासाठी भारतीय संविधानाची ओळख हा विषय अनिवार्य केलेला आहे, तसाच कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर सुद्धा 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी संविधान हा विषय घेतला पाहिजे, हाही आम्ही या ठिकाणी मागणीमध्ये केलेला आहे। आणि आमची तिसरी मागणी आहे ती म्हणजे अघोषित 20%, 40% विनाअनुदानित शिक्षकांना संपूर्ण 100% अनुदान मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत। ही आमच्या राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची मागणी आहे। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।